संगमनेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी प्रभाग क्रमांक 4B नगरसेवक बाळासाहेब पवार यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. प्रांताधिकारी भागवत डोईपोडे यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड प्रक्रिया संपन्न झाली. गुरुवारी दुपारी अर्ज दाखल करतेवेळी पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे ही प्रक्रिया बिनविरोध संपन्न झाली. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष नितीन अभंग, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, काँग्रेसचे गटनेते विश्वास मुर्तडक यांचं काँग्रेस पक्षाचे नगरसेवक यांची यावेळी उपस्थिती होती. राजेंद्र क्लॉथचे संचालक राजेंद्र सोमानी, नूतन उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या प्रभागामधील कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी पवार यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संगमनेर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी झाली. या निवडणुकीसाठी आपल्या प्रांताधिकारी मानश्री भागवत डोईफोडे साहेब यांनी ही निवडणूक घेतली आणि या निमित्ताने आपल्या राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब, त्याचप्रमाणे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक वर्ष जे आपल्या नगर परिषदेमध्ये कार्यरत आहेत ते श्री बाळासाहेब नाथाजी पवार यांची उपनगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी एकमुखाने बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये आपले पक्षप्रतोद गटनेते श्री विश्वास मुर्तडक यांनी संपूर्ण कामकाज बघितलं. त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष मान्यश्री दिलीप भोकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली. आमचे सर्व नगरसेवक बंधू, नगरसेविका भगिनी यांनी अतिशय आनंदाने यामध्ये भाग घेऊन ही बिनविरोध निवड यांची आपल्या पवार सरांची यामध्ये झाली. आपल्या मागच्या वर्षी श्री नितीन बाजीराव अभंग यांनी संपूर्ण वर्षभर उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिलं. खूप चांगल्या प्रकारचं कामकाज त्यांनी वर्षभर केलं. संपूर्ण शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं एक संकट आलं असेल, कुठलं काम निघालं असेल, त्या ठिकाणी ते तातडीने गेले, ते प्रश्न मिटवण्याचं काम त्यांनी केलं. आणि नगराध्यक्ष मला स्वतःला त्यांचं खूप मोठं सहकार्य या निमित्ताने झालं. आणि आताही श्री बाळासाहेब पवार सर यांना एक खूप मोठा अनुभव आहे. आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या समवेत 25 वर्षापूर्वी सुद्धा सर निवडून आलेले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी ह्या दोन वेळा शोभा बाळासाहेब पवार ह्या दोनदा निवडून आल्या आणि सर आता परत ह्या बॉडीमध्ये सर निवडून आले. असा एक मोठा अनुभव सरांना आहे, कामाची आवड आहे, सामाजिक कामाची आवड आहे आणि त्यामुळं सरांची आता एक ज्येष्ठ नगरसेवक म्हणून यामध्ये त्यांची निवड झालेली आहे. आमचे अनेक नगरसेवक सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं काम करतात, त्यांनाही पुढे निश्चितपणे यामध्ये संधी मिळेल. त्या उपनगराध्यक्ष म्हणून आज श्री बाळासाहेब नाथाजी पवार हे आज खुर्चीवर, उपनगराध्यक्षाच्या खुर्चीवर श्री नितीन बाजीराव अभंग यांनी त्यांना आता बसवलेलं आहे. आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलाय तो सार्थ ठरू असा विश्वास नूतन उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी व्यक्त केला. संगमनेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली. त्या निवडणुकीमध्ये आज माझी बिनविरोध निवड झाली आणि ही निवड बिनविरोध करण्याकामी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय बाळासाहेबजी थोरात साहेब, आपले पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय सुधीरजी तांबे साहेब आणि आपल्या नगराध्यक्षा, प्रथम महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा माननीय सौ दुर्गाताई तांबे, त्याचप्रमाणे आमच्या पक्षप्रतोद विश्वासराव मुर्तडक, आमचे ज्येष्ठ सहकारी माननीय माजी नगराध्यक्ष श्री दिलीपराव पुंड, त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक बंधू आणि भगिनींनी मला या पदावर विराजमान करण्यासाठी अत्यंत मोलाचं सहकार्य केलं, माझ्यावर विश्वास दाखवला आणि यापुढे आदरणीय दुर्गाताईंच्या मार्गदर्शनाखाली मी निश्चितपणे आपल्या विकासाच्या दृष्टीने ताईंच्या मार्गदर्शनाखाली कुठेही कमी पडणार नाही अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने मी हमी देतो. यावेळी उपस्थित सर्व नगरसेवक, पवार परिवाराचे सदस्य, कार्यकर्ते यांनीही पवार यांचा सत्कार केला. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.